आपण पाहतोय भैरवली संघाचा साई प्रतिष्ठान, भैरवली संघ आपल्याला पाहायला मिळते. महेश आणि कृणाल डावखुरा फलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला असलेला कृणाल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती आहे राजू. राजू गोलंदाजी मार्ग वरती चेंडू फेकेल तो ओहो सुंदर सुंदर स्लोवरचा चेंडू होता, समजला नाहीये तो. डावखुरा फलंदाज महेश राजूचा सामना करताना पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली, सुंदर कमबॅक करतोय तो. आपला वर्चस्व मिळतोय राजू. सुंदर सुंदर आपल्याला पाहायला मिळते, स्पर्धा सुंदर संपन्न होताना पाहायला मिळते, रंगीबिरंगी नटलेली स्पर्धा पाहायला मिळते. श्रीराम चषक 2024 पहिलं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. या सर्व या अविस्मरणीय क्षणाचं आणि आनंदाचा हा क्षणाचा आपण साक्षीदार सर्वजण ठरतोय. ते म्हणजे श्रीराम चषक 2024 या स्पर्धेमध्ये दाखल झालेले सर्व क्रिकेट रसिक सर्व संघांचं मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा राजू मोठा फटका उडवला चेंडू हवेमध्ये, शतरक्षक का चेंडू खाली येतोय पाहूया आणि जाल में मछली फसी, वापस लौटना पड़ेगा महेश को बैक टू द पॅव्हिलियन. मॅच चालू असताना कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही याची नोंद घ्यायची आहे. षटक संपल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. रोहित जातोय मैदानात, दाखल होतोय आता रोहित जाणे. सोमेश्वर चषक 2022 हा पर्व गाजवला तो रोहित मैदान दाखल होताना पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज गेला, दुसरा डावखुरा फलंदाज आला. डावखुरा फलंदाजीचे भरणा असलेला संघ पहिला फुलटा चेंडू होता ढकलून काढला, सन्मानाने खेळून काढला जातोय. विराट कोहली कक्षाकडे जातोय वा वा जातोय सरळ खणखणी दणदणीत चौकार. यह छत्रपतींचा छावा, मिळाल्या 4 धावा. धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत. आपण पाहतोय 4 धावेने देखील खाता ओपन केलं जात आहे. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती आपण पहिला निर्धाव चेंडू तज्ञांचा, पुढचा चेंडू आपण विकेट पाहिला तो माघारी परतला महेश. आता पुन्हा एकदा राजूचा इथे सन्मानाने उडवलाय, ताकद नाहीये, रडार मध्ये नाहीये, शत्ररक्षक तैनात आहे आणि पुन्हा एकदा झेल सुटली. चुकीला माफी नाही, झेल कोणाचा सोडला? झेल तुम्ही रोहितचा सोडलेला आहे. जर रोहितला संधी प्राप्त झालेली आहे, आता रोहितला संधीचं सोडं करावं लागणार आहे. मित्रांनो डावखुरा फलंदाज आहे, मोठे फटके घ्यायला ताकद लावावं लागणार आहे रोहितला. तुम्ही जर कमजोर शॉट खेळलात ना तर मात्र झेलबाद होऊ शकता. तुम्हाला ताकद लावावं लागणार आहे प्रत्येक चेंडूवरती शॉट वरती. राजू गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण आणि धाव पलकावरती धावा आपण पाहतोय 6. राजूजी पुन्हा एकदा बाहेर जाणारा चेंडू होतोय, पडतोय, धडपडतोय, खराब चेंडूचा मारा होताना पाहायला मिळतोय. पंचांचे धोडी आत भूमी समांतर होत आहेत, धावा येत आहेत, अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या होते आपण पाहतोय 7 आणि तुमची अशीच असू द्या सगळ्यांची, महत्वपूर्ण 7. अकोड्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा खराब चेंडूचं प्रदर्शन. नो 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 सांगतोय थांबवतोय तो म्हणजे रोहित. काहीच अटीचा हा मात्र खराब चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न करत होता तो म्हणजे कुणाल, पण थांबवलं रोहितने. इम्पॉसिबल या शब्दाकडे तुम्ही मित्रांनो कसे बघता ना त्याच्यावरती डिपेंड करतं तुमचं यश आणि अपयश. ओहो कम बॅक केलं राजूने आणि निर्धाव चेंडू टाकला. क्रॉस द लाईन खेळावं लागणार आहे रोहितला, बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि बॅटचा संपर्क करावा लागणार आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, मोठे फटके खेळून मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. धावसंख्या 8. खराब पुन्हा एकदा खराब राजू याचं काहीच चकतोय, अडचणीत सापडतोय तो राजू. राजू बाईत आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती खराब चेंडू फेकता मारा करतोय तो. एसटीच्या वरून जाताना पाहायला मिळतोय आपल्याला, सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळतो, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय तो राजू द्वारे.
गोलंदाजीचा मारा करताना आपण पाहतोय मोठंच षटक ठरतोय राजूचं आणि षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा जोडल्या जातात, त्या एकूण 9 धावा 1 गडी बाद. आपण पाहतोय सुंदर अशी स्पर्धा आहे. श्रीराम चषक आपण पाहतोय घराघरात रामाचा गजर होताना पाहायला मिळाला नाहीये धूमधडाक्यात, म्हणजे अयोध्या नगरी मात्र इथे राम प्रभू रामचंद्राच्या पावनभूमीने पवित्र झाले आणि आज मैदान देखील पवित्र होतोय नावाने गरजतोय. सर्वांच्या ओटावरती एकच नाव येतोय आज, म्हणजे श्रीराम चषक 2024. इतिहासाच्या पानावर आणि मातीच्या कणावर, रयतेच्या मनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर ज्यांनी राज्य केलं असे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पुढील होणारा सामना देखील आपण पाहणार आहोत, तदनंतर होणारा सामना आपल्या समोर होणार आहे तो म्हणजे कात्रण सोपेकरवाडी आणि तुंबाड शिंदेवाडी हा सामना होणार आहे. हो हो, बाहेर जाणारे चेंडू होता स्वीकार करण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा कोणता यशरक्षकाच्या मागे चेंडूच्या मागे छत्रक्षक पाहायला मिळतोय, अडवते, प्रोटेक्शन दिला जातोय आणि एक धाव नक्की प्राप्त होते आणि एक अतिरिक्त धाव, अशा 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण, आपण पाहतोय धावपालकावरती धावा होत आहेत त्या 11 धावा. 11 धावा डावखुरा फलंदाज रोहित. रोहितला काहीसा रणनीती बदलावी लागेल, समीकरण बदलावं लागणार आहे का. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आकाशच. हो, यॉकर चेंडू मारण्याचा प्रयत्न ढकलून दिलाय, गुदगुड्या करत जाते शत्रक्षक तैनात आहे. वेगाने आला डीप ओव्हरऑल आणि अडवला, तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात सहजरित्या. सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात, यशस्वी यश मिळतंय 2 धावा जमा करण्यामध्ये आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण पोचते ती 13 धावा 1-3. रोहित याने हा लगाम मारलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज एक डावखुरा फलंदाज महेश माघारी परतला आपण पाहिलं, तदनंतर आता त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज रोहित मात्र एकेरी दुहेरी धावांवरती भर देताना पाहायला मिळतोय. आकाशचा चेंडू उडवला, शत्ररक्षक तैनात आहे पाहूया आणि इथे झेल होतोय, जबरदस्त झेल, सुंदर झेल पाहायला मिळतोय, अप्रतिम झेल. माघारी परतावं लागेल रोहितला, कमजोर शॉट खेळताना बॅक टू द पॅवेलियन रोहित. मासे अडकतात पाण्यात, नेट टाकल्यानंतर मासे अडकतात आणि मोबाईल मध्ये नेट टाकल्यानंतर माणसं अडकतात. आता मात्र क्रिकेट मध्ये अशा क्षेत्ररक्षणाचा नेट टाकल्यानंतर असे फलंदाज अडकत असतात आणि हा फलंदाज अडकला, झेलबाद होऊन माघारी परततोय रोहित. निलेश मैदानात आला, फुलटॉस चेंडूचा सामना भिरकावला जातोय, फाईन लेगला जातो रोहित शर्मा. रोहित शर्मा कक्षाकडे सलामी देतोय चौकार आणि पंचांचा इशारा देखील नो. असं 5 धावा धावपालकावरती जोडल्या जातील, 5 धावेच्या मदतीने धावपालकावरती 18 धावा आणि फ्रीड देखील लागू होतोय. डावखुरा फलंदाज जास्तीत जास्त डावखुरे फलंदाज कोणाच्या संघामध्ये असतील तर आपल्याला साई प्रतिष्ठान भैरवली संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज निलेश आपण पाहिला, इकडे महेश डावखुरा त्यानंतर रोहित पाहिला, आता निलेश पाहतोय. आपण आकडा चेंडू होता, बाहेर जाणार चेंडू होता, पंचांचे दोन्ही भूमी समांतर होत आहेत आणि धावपालकावरती 10 वा जोडल्या जात आहेत 19. दिनेश आहे, दिनेश डावखुरा फलंदाज आपण पाहिला,
आकाशचा मोठा फटका खेळून खोदून करण्याचा प्रयत्न होता. शरीर यशोवती आदळतो, एक धाव नक्की मिळेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतील का, पसरित्या करतील का. हा खराब थ्रो, खराब खराब थ्रो पाहायला मिळते आपल्याला आणि जीवनदार लाईफ लाईन मिळते दिनेशला. दिनेश काहीच स्वतःवरती आत्मविश्वास आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न माणस असेल तो दिनेशाचा. आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल, धावसंख्या होते 21. 21 धावा आपण पाहतोय. आकाश याचा गोलंदाजी मार्गस्थ असताना खराब पुन्हा एकदा. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर, काहीस आज केदारनाथ वाघजाई कात्रण हा संघ मात्र थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पहिले गोलंदाज पाहिलं राजू थोडासा अति स्वेअर मारा केला, तर नंतर आता आकाशला देखील आपण पाहतोय तो देखील स्वेअर मारा करतोय. एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या होते 22 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केलंय. पंचांची कोणतीही हालचाल नाहीये, निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळते आपल्याला. दिनेश स्ट्राईकला आहे तो, दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. डावकोरा फलंदाज आकाश सामना करेल. ओहो, एष्टा उद्ध्वस्त, एष्टा उकडला त्या डावकोरा फलंदाज. दिनेशला माघारी परतावं लागेल. मोठा गडी, विकेट, विकेटचं पतन होते. दिनेश बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद, धन्यवाद. आपण पाहतोय दिनेशला माघारी परतावं लागेल. धावपालकावरती धावा अजूनही आपण पाहतोय, 22 धावा धावपालकावरती आपण पाहतोय. निश्चयाचा महामेरू भूत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. एक चेंडू बाकी आहे, एक चेंडू बाकी आहे. काहीस मोठा षटक म्हणावं लागेल. राजूचं देखील मोठं षटक ठरलं होतं, आता आकाशचं देखील मोठं षटक ठरते. अतिरिक्त अव्हांतर धावा स्वेअर मारा करताना पाहायला मिळते आपल्याला. वाघजाई संघाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश धावपालकावरती धावा आहे त्या 22 धावा. मित्रांनो, तुम्हाला जर क्रिकेटमध्ये जर मास्टर माइंड असणं फार गरजेचं आहे, लक्ष केंद्रित असणं फार गरजेचं. तुमचं खेळावरती जितकं लक्ष असतं तितकं मात्र समालोचनाकडे देखील तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. बघा पुन्हा एक आकाशचा हकोडबजा, पुन्हा खराब चेंडू. मित्रांनो, अशी गोलंदाजी केली तर नक्कीच थोडस संत गतीने सामना होऊ शकतं. काहीसा संत सन्नाटा पाहायला मिळतो आपल्याला या मैदानामध्ये. आणि आकाश शेवटचा चेंडू असेल आकाशचा. संकेत, संकेत पाहायला मिळतोय आपल्याला स्ट्राईकला. अकोटपेचा चेंडू बॅटची कडा घेतली, त्याचा धावपात होईल का, पण नाही. आणि षटकाची देखील समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर खूप मोठं लांबवलेलं षटक अखेर समाप्त होतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा होत आहेत एकूण 23. चार गडी बाद झालेले आहेत या भैरवली संघाचं आपण पाहतोय. काहीसा खराब प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाला पाहायला मिळतं आपल्याला, मंगेश गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. मंगेश मागे उभा, मंगेश पुढे उभा, मंगेश संघाच्या मागे पुढे उभा राहावं लागेल. मंगेशला सुंदर भेदक गोलंदाजी करावी लागणार आहे. आपण पाहतोय पव्या जावी. आपण मंगेशने चेंडू फेकलाय, खराब चेंडू होता. पंचांचे दोन्ही आत भूमी समांतर होत आहेत, धावा येत आहेत. अव्हांतर अव्हांतर धावेमध्ये वारंवार जो तो येतोय तो मात्र अव्हांतर स्वेअर मारा करतोय. त्याचा प्लस पॉइंट ज्याचा फायदा होतोय तो भैरवली साई प्रतिष्ठान भैरवली संघाला. अकोटपेचा चेंडू होता, फक्त स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. अपील केली जाते पण कोणतेही हालचाल होत नाहीये पंचांकडून. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय.
संकेत पाहायला मिळतोय. कुणाला काहीसा अजूनही आपली कामगिरी चमकदार करता आली नाहीये. कुणालची बॅट काहीशी बोलेनाशी झालेली आहे. कुणालने अजूनही मौन धारण केलेलं आहे. आणि संकेत स्ट्राईकला असेल. संकेतला संकेत द्यावे लागतील. मोठा फटका खेळण्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. हो हो सुंदर सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. खेळपट्टीवरती जसा पडला तसा विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळत झाला. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला तो संकेतने. बॅट आणि चेंडूचा मात्र संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. शतरक्षक आहे का कमी ताकदीचा राहिलेला. कमजोर शॉट होता आपण पाहतोय पण दोन धाव नक्की प्राप्त होतील. आणि इथे धाव होईल का धावबाद पडणार या पंचाकडे. आणि ते विकेटचं पतन. एक धाव फक्त खात्यामध्ये जोडली जाईल. कुणाल माघारी परतला सलामीवीर. काहीस नाराजी आहे कुणाल वरती कारण काहीस दमदार कामगिरी करता आली नाही आहे कुणालला. आता जातोय तो सौरभ. 1-0. आपण पाहतोय सौरभ आहे रायटी आहे की डावखुरा फलंदाज आहे ते देखील बघावं लागणार आहे. रायटी एकीकडे आपण सौरभ गांगुली डावखुरा फलंदाज पहिला. हा सौरभ आपण पाहतोय रायटी उजव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मंगेश मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. शतरक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन दिला जाईल. आणि जेल बॅक टू बॅक विकेटचं पतन होते. आणि इथे संकेत बाद. दाखल होताना साई प्रतिष्ठान भैरवली संघाचा पुढे खेळण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. पुन्हा एकदा शतरक्षक तैनात आहे का पण नाहीये. शतरक्षक आहे डीप वरून येतोय. अडवला जातोय जाईल का पण सुंदर शतरक्षण पाहायला मिळते. कमी ताकदीचा होता हा सिलेक्शन. क्षेत्र निवडलं मित्रांनो. बडा कार्पेट बडा धमाका पाहायला मिळेल का. कार्पेट तर मोठा होता पण ताकद नव्हती या माऱ्यामध्ये या फटक्यामध्ये. आणि एक धाव नक्की मिळेल. एका धावीच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावसंख्या होती ती आपण पाहतोय 3 धावा 29. अगोदर गुडलेन वरचा चेंडू उडवला. शतरक्षक आहे का. शतरक्षक तैनात आहे. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला जातोय. आणि तिसरी धाव अपयशी. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 31 आणि 32 धावांची गरज असेल ती वाघजाई कात्रणे या संघाला. चला मित्रांनो आपण तुम्हाला सर्वांना घेऊन जाऊ. आपण अतिथी देवोभव या कक्षाकडे आपण वळतोय. सन्मान सोहळ्याकडे वळतोय कारण अशी स्पर्धा म्हटली असं मोठा कार्यक्रम म्हटलं. आणि त्यामध्येच पहिलं पर्व देखील आहे. पहिल्या पर्वामध्ये ज्यांची विशेष उपस्थिती लाभली अशा सर्व मान्यवरांचा आपण इथे सन्मान सोहळा घेत आहोत. त्याचबरोबर श्री भवन जाधव यांचा शाल आणि श्रीफल देऊन सन्मान या ठिकाणी त्यांचा केला जात आहे. तर मी शरद चिनकटे यांना विनंती करतो की त्यांना शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. शरद चिनकटे त्याचबरोबर श्री सुरेश मळेकर कात्रण सानवाडी यांचं शाल आणि श्रीफल देऊन या ठिकाणी सत्कार केला जात आहे. त्यांचा सत्कार करतील अंकुश रामा भुवड यांना. मी विनंती करतो की शाल आणि श्रीफल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अंकुश रामा भुवड
साठी हॅलो त्याचबरोबर योगेश पावसकर पन्नालजे बोईवाडी त्याचबरोबर उमेश पावसकर यांचाही या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे त्याचबरोबर अक्षय मलेकर पन्नालजे बोईवाडी हॅलो त्याचबरोबर सॉरी अक्षय मेडेकर पन्नालजे बोईवाडी यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आहे पुढील होणारा सामना असेल कात्रण सोपेकरवाडी आणि तुंबाड शिंदेवाडी या दोन्ही संघाचे संगणक यांनी नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे पंचाणी सामना त्वरित चालू करायचा आहे वेळ खर्च करता करून द्यायचा नाहीये फलंदाज पाठवा चला शतरक्षण सजवून घ्या मित्रांनो ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक सर्कल केला जातो मैदानात क्षणचित्र पाहतोय आपण आणि एक सर्कल करून एक परमेश्वराची आराधना केली जाते ईश्वराची काही टिप्स दिल्या जातात टिप्स कर्णधाराकडून दिल्या जातात मैदानात दाखल होताना पाहायला मिळते एकीकडे राजू आणि पाहतोय आकाश नाणेफेक कक्षाकडे आपण वळतोय मित्रांनो तुमच्या खिशामध्ये कितीही नोटा असू द्या तुमच्या खिशामध्ये कितीही नोटा असू द्या शेवटी नशिबाचा टॉस करायला एक रुपया लागतो तो नशिबाचा टॉस करण्यासाठी आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल होतोय कात्रण सोपेकरवाडी आणि तुंबाड शिंदेवाडी स्ट्राईकला आहे तो आकाश नॉन स्ट्राईकला आहे तो राजू सन्माननीय रवींद्रजी निवळकर सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकचा कौल करायचा आहे सौरभ गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सोमेश्वर चषक मित्रांनो आठवा त्याच्यावरती अधिराज्य गाजवलेला हा संघ आहे साई प्रतिष्ठान बहिरवली संघ आपण पाहतोय एकीकडे कात्रण संघ देखील खेळतोय आणि एकीकडे यानंतरचा होणारा सामना देखील कात्रण संघाचा आहे सोपेकरवाडी आणि भिलांडेवाडी दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये दाखल आहेत कात्रण गावातील असं एकमेकाला प्रत्येक गावाने जर सहकार्य केलं तर नक्कीच असं अशक्यच शक्य असं आव्हान आपण मोठमोठे कार्यक्रम करू शकतो कात्रण गावाला देखील आभार व्यक्त करतो कात्रण गावाचे आपण दोन्ही संघ दाखल झालात या स्पर्धेमध्ये आणि तुंबाड शिंदेवाडी या संघाचा देखील मी आभार व्यक्त करेन आणि टॉच नाणेफेक ज्यांच्या बाजूने लागलेलं आहे ते सोपेकरवाडी आणि सर्वप्रथम त्यांनी शतरक्षण स्वीकारलेलं आहे चला मित्रांनो जाऊया मॅच कडे वळूया आपण जातोय राजू स्ट्राईक ला आणि गोलंदाजी मार्गावरती पाहतोय आपण सौरभ सौरभचा पहिला चेंडू पडेल सामना असेल विजयासाठी आव्हान आहे टार्गेट आहे 32 धावांचं टार्गेट आहे आपण पाहतोय 18 चेंडूंचा सामना करताना 32 धावांचं आव्हान आहे सौरभ किरण पासकले सह्याद्री संघाचं समालोचन कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे किरण पासकले पुन्हा ढकलून दिलाय चेंडू चेंडू ढकलून दिलाय थर्डमॅनच्या दिशेला पण दोन धावा नक्की प्राप्त होतील पहिल्या चेंडूवरती खाता ओपन केला खुला केला जातोय राजूच्या बॅट मधून हा सन्मानाने खेळलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आकाश क्षमासावी आकाशच्या बॅट मधून निघालेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय दोन धावा पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्क वरती येते चेंडू जॉकर मारण्याचा प्रयत्न हो सुंदर सुरेख चेंडू पाहायला मिळते कमबॅक केले वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सौरभ द्वारे चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला एक विशिष्ट उंची घेतली आणि वेगाने वसू करत निघाला तो यष्टी रक्षक याच्या हातामध्ये पाहायला मिळाला काहीसा सौरभ आपल्या गोलंदाजीवरती वर्चस्व प्राप्त करताना पाहायला मिळते मित्रांनो वाघ म्हणून जरी जन्माला आला असाल ना तर स्वतःच स्वराज्य राज्य निर्माण करायला देखील संघर्ष करावा लागतो इथे तुम्हाला संघर्ष करावा लागला अक्कू टप्प्याचा चेंडू होता ढकलून दिलाय पॉवर प्लेचा फायदा होईल का चाटट पुसत कापत जाईल का शिमारेश शतरक्षक येते डीप वरून वेगाने इथे येतोय सनी येतोय चेंडूवरती आणि अडवतोय दोन धावा मात्र वाचवल्या सेव्ह केल्या जात आहेत
दोन धावा प्राप्त होतील, दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते चार। माझ्या जोडीला सकाळच्या सत्रापासून जोडला जातात गुणलेखक म्हणून महत्वपूर्ण भूमिका साकारतात, ते आहेत रवींद्र मिसाळ माझ्या जोडीला। खऱ्या अर्थाने समालोचन कक्षाचा पाठीचा कणा म्हटलं जातं, समालोचन कक्षाचा मुख्य गाभा म्हटलं जातो तो म्हणजे गुणलेखक। ते गुणलेखक माझ्या जोडीला रवींद्रजी मिसाळ माझ्या जोडीला जोडले जातात। अतिशय सुंदरित्या काम पाहताना पाहायला मिळतात सकाळच्या सत्रापासून। कुठल्यावरचा चेंडू उचललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलं जाईल, एक धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का, पण नाही, थांबवलं ते राजूने, आकाशला थांबवलं। आणि आता स्ट्राईकला आहे तो राजू, आपण पाहतोय आकाश खेळला, आकाशने पाच धावा बनवल्या, धावपालकावरती धावा देखील पाच आहेत। आणि नॉन स्ट्राईकला आता राजू मात्र येतोय स्ट्राईकला। पुन्हा एकदा सौरभ गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते। पॉवर प्लेचं षटक म्हणजे मोठे फटके खेळण्याची संधी असते फलंदाजांना। हो हो उचलला हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली येतोय, शत्ररक्षक येतोय आणि ही ते सुंदर अप्रतिम झेल पकडला जातोय, जल्लोष केला जातोय, टाळ्यांचा आवाज येतोय तो भैरवली साई प्रतिष्ठान या संघामध्ये। बॅक टू द पॅव्हिलियन, विकेटचं पतन। यापुढे महत्वपूर्ण सात, आपण पाहतोय महत्वपूर्ण सामने श्रीराम चषक 2024 पर्व। मित्रांनो जणू काही हा रामवाडी या गावाडीचा हा जल्लोष हा उत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे आपण गणपती आणि श्रीरामनवमी आपण जल्लोषाने साजरी करतोय ना, तोच मुंबईला देखील हा श्रीरामाचा गजर म्हणजेच आपण श्रीराम चषक 2024 हा आज उत्सव साजरा करतोय असा आनंद जल्लोष प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज पाहायला मिळतोय। श्रीराम सेवा मंडळ आणि श्रीराम क्रिकेट संघाच्या प्रत्येक सदस्य प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आज पाहायला मिळतोय। तो म्हणजे श्रीराम चषक 2024 पहिलं पर्व हे संपन्न होत असताना आनंदाचा हा क्षण आज पाहायला मिळतोय। या स्पर्धेचे साक्षीदार ठरलेले SMD स्पोर्ट लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। असेच जोडून राहा, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, मन मुराद आनंद लुटा श्रीराम चषक 2024 पहिलं पर्व। रोहित आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती, आपण पाहतोय सात चेंडू झालेले आहेत, सात धावा झालेले आहेत। रोहितचा दुसरा षटक आपण पाहतोय, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला आहे तो रोहित। आपण पाहतोय सात धावा धावपालकावरती जोडल्या गेलेल्या आहेत आणि धाव आपण पाहतोय स्ट्राईकला आहे तो
आकाश आणि नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय तो आशीष आपण पाहतोय. आकाशला देखील आपण पाहिलं तर पाच धावांवरती खेळतोय आकाश. धावपळकावरती धावा आहेत सात. राजू माघारी परतला भोपळा न फोडताच बॅटची कडा घेऊन यष्टरक्षक हातामध्ये जात आहे. काहीसा बॅटच्या रडार मध्ये आला नाही. खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता आकाशने पण काहीसा रूम मिळालेला नाहीये. कारण मुंबईमध्ये मित्रांनो रूम महाग झालेले आहेत आणि तुम्हालाही तर मैदानातला रूम कोण देणार स्वस्त देऊ शकत नाहीयेत. कारण शतरक्षणे सजवले तैनात केलेत आपल्याला इथे. सैनिक मात्र साई प्रतिष्ठाने जागेच्या जागी उभे केलेले आहेत. अकोटबेचा चेंडू तर बाहेरची जाण्याची दिशा आहे का पाहायचं आहे. पंचांचे दोन्ही हात आता संधी मिळते पंचांना दोन्ही हात भूमिसंबंधन करण्याची. धावा येतात अवांतर. अवांतर धावीमध्ये भर पडते. धावसंख्या होते आठ. आपण पाहतोय पुन्हा एकदा आकाश आहे स्ट्राईकला गोलंदाज. आपण पाहतोय रोहित मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो हो सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडूची डिलिव्हरी पाहायला मिळते आणि चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला तसा कमी उंचीचा राहिला आणि खेळपट्टीच्या लगत सरळ निघून गेला तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आपण पाहतोय थोडस आपण टेनिस क्रिकेट खेळतोय. टेनिस क्रिकेट मध्ये जर मित्रांनो आपल्याला व्यावसायिक क्रिकेटर जर व्हायचं असेल तर काही नियम देखील आपण पाळणं गरजेचं आहे. मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एक ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मध्ये पडत धडत धक्का दिला जातोय पण घडत असतात धडपडत घडत असतात. संघर्ष करावा लागतो मित्रांनो. संघर्ष म्हणजे लॉटरी नव्हे जे तुम्हाला नशिबाने मिळेल. इथे संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. शिवचरित्र म्हणजे फक्त ढाल आणि तलवार नसून शिवचरित्र हा एक संस्कार आहे. तो संस्कार आपण जपला पाहिजे. माणूस म्हणून माणसास जगण्यास प्रेरित करणारा विचार आहे तो विचार आपण जपला पाहिजे. या स्पर्धेच्या माध्यमातून असे शिव विचार आपण पोहोचवण्याचं या मनभावे कलाविष्कारच्या माध्यमातून आपण केलं जातं. ते आज आपण पाहतोय श्रीराम चषक 2024 पहिलं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. आनंदाचा क्षण अविस्मरणीय क्षण दिमाखदार स्पर्धा आपण पाहतोय. लॉकर चेंडू होता. ओहो हो वेगवान चेंडू होता. काहीसा समजला नाहीये आशिष आणि धावा झालेली आहे ते आपण पाहतोय. नऊ धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना नऊ धावा धावपळकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. चार चेंडू झालेले आहेत. दोन चेंडू फक्त उर्वरित बाकी आहेत. ते रोहित त्याच्या गोलंदाजे मार्कवरती. काहीसा संत गतीने धीम्या गतीने चाललेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 धावांचं आव्हान आहे हे मित्रांनो विसरू नका. ओहो इथे मात्र धाव बहात नाजूक नाजूक स्थितीत लावला जातोय. एसटी उद्ध्वस्त करत नाहीये आणि माघारी परततोय. बॅक टू द पॅव्हिलियन होतोय तो आकाश. पाहायला मिळतोय प्रफुल धापल कधी धावा जोडल्यात. नऊ धावा. मित्रांनो तुम्हाला पाठलाग करायचा आहे. प्रथम फलंदाजी करत नाहीये. 32 धावांचं आव्हान आहे. वारंवार सांगितलं जातं हरण्याची जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची स्वप्न बघणं सोडून द्या मित्रांनो. कारण जिंकायचंय तुम्हाला. पाठलाग करायचा मोठा फटका खेळायचा. प्रफुलचा प्रयत्न होता फसतोय आणि मनसुबा उद्ध्वस्त केला जातोय प्रफुलचा. तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित द्वारे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटकाची देखील समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा अवघ्या आपल्याला पाहायला मिळतं. 1-0 लॉस ऑफ 2 विकेट. सहा चेंडूमध्ये 22 धावा. सहा चेंडू 22 धावा. तदनंतरचा पुढील होणारा सामना आहे तुम्हाड शिंदेवाडी विरुद्ध कात्रण सोपेकरवाडी. कात्रण सोपेकरवाडी या संघाने सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे याची देखील नोंद घ्यायची आहे.
चला मित्रों पटापट सामन्याला सुरुवात करा, पटापट वेळ आपल्याला फार कमी आहे। प्रफुल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते स्ट्राइक वरती, स्लोअरचा चेंडू होता उडवला, शतरक्षक तैनात आहे आणि एसटी रक्षकाच्या हातून रोहितच्या हातून सुटलेला झेल पाहायला मिळतो आपल्याला आणि जीवनदान देखील प्राप्त होते प्रफुलला, एक धाव नक्की मिळेल आणि समीकरण बदलते 5 चेंडू 21 धावा। विशेष म्हणजे ज्यांनी या स्पर्धेला ही रंगतदार स्पर्धा संपन्न करण्यासाठी विशेष सहकार्य दिलं, अब्रार सेन सऊदी वरून हे सामने पाहतायत, सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांनी या स्पर्धेला 5000 रुपयाचं पारितोषिक दिले, जोरदार टाळ्यांनी त्याचा आपण अभिनंदन करूया, आभार व्यक्त करूया सर अब्रार सेन यांचं, कारण त्यांच्याच मुळे या स्पर्धेला वेगळी रंगत वेगळी मजा या स्पर्धेला निर्माण झालेली आहे आणि विशेष म्हणजे श्रीराम चषक 2024 चा पहिल्या पर्वाचा आनंद ते सऊदी वरून इथे घेत आहेत, आनंद घेत आहेत। त्यांना विनंती करेन कि सर आपण या स्पर्धेचा शेवटपर्यंत आनंद घ्या, मनमुराद आनंद घ्या, आपण दिलेले सहकार्य यांच्यामुळेच आम्हाला एक वेगळी प्रेरणा ऊर्जा मिळालेली आहे। गुडलेनवरचा चेंडू होता स्वतःच्या जे षटकावरती, झेल घेतला आणि बॅक टू द पॅवेलियन केले जाते तो मात्र आशिषला, बॅक टू द पॅवेलियन होते आशिष। धावा धावपळकावती जोडल्या जात आहेत आणि विजयासाठी अजूनही आपण पाहतोय तीन चेंडू झालेले आहेत, तीन चेंडू आणि धावपळकावती धावा जोडल्या जात आहेत, त्या 13 धावा 19 धावांची गरज आपण पाहतोय। सुंदर चेंडूचा डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळतंय, कमबॅक केलं साई प्रतिष्ठाने या संघाने, अडखळत धडपडत खेळले साई प्रतिष्ठान, आपल्याकडे सामना मात्र जिंकून खेचून आणला, जिंकण्यासाठी 19 धावांची गरज, 2 चेंडू फटाफट काढण्याचा प्रयत्न, गुदगुड्या करत आहेत, बराच रडार मध्ये आला नाही आहे बॅटच्या, हुकतोय, मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न फसला केला जातोय, 2 देखील प्रयत्न केले जातात, 17 धावांची गरज, 1 चेंडू 17 धावांची गरज, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती फुलटा चेंडू होता, हा देखील हुकतोय चकतो आणि इथे यश संपादन केलं, विजय संपादन केला तो मात्र साई प्रतिष्ठान भैरवली संघानं आणि पराभवाला सामोरं जावं लागलं ते वागजाई कात्रण संघाला आणि दोन्ही संघाचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करेन। वागजाई कात्रण संघ आपण सहभागी झालात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल, मी वागजाई संघाचे संघटक यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे। तदनंतर आपण जाऊया एक सामनावीर पुरस्काराकडे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय झालेल्या सामन्याचा साई प्रतिष्ठान भैरवली संघाचा वंडर बॉय ठरतोय रोहित। रोहितला देखील सन्मानित करण्यासाठी